मोदींनी 9 वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, सीबीआय ईडीचा धाक दाखवला जातोय असं शरद पवार म्हणाले. राज्यात केवळ फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, राज्याचा कारभार चुकीच्या लोकांच्या हाती असल्याचंही जळगावात बोलताना शरद पवारांनी म्हटलंय. मोदी साहेबांनी काय केलं? 9 वर्ष झाली, इतर राजकीय पक्ष फोडले, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, फोडाफोडी एवढ्या गोष्ट त्यांनी केली. आणि दुसऱ्या बाजूनं आपल्या हातात जी सत्ता आहे ती लोकांच्यासाठी वापरायची, त्याच्याऐवजी सीबीआय ईडी खोटे खर्चेवर ज्याचा उल्लेख या ठिकाणी अनिल देशमुखांनी केला, काही संबंध नसताना काही महिने अशा एका महत्वाच्या सरकारला तुरुंगात टाकायचं काम अनेकांना केलं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिचोवा.